ज्ञान आत्मा स्वयंप्रकाश असून त्याच्या ठिकाणी सर्व काळी दांतेपण असते. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचे निरसन करतो त्याचप्रमाणे अज्ञानाचे निर्मूलन करण्यास एकटे ज्ञानच समर्थ आहे. या संदर्भात दुसरा मार्गच नाही हे अगदी सत्य असून कर्म आणि उपासना ही फक्त परंपरा साधने आहेत, ती येथे असमर्थ ठरतात. तर ज्ञानावाचून दुसरा उपाय नाही हा विचार येथे श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्या आधाराने ओघाने आले म्हणून सांगतो. सत्य शब्द उच्चारतात ते कठीण वाटायला लागते, असत्यामुळे मनाची करमणूक होते, परंतु खरे समाधान सत्यावाचून होत नाही. माईक गोष्टींची भीड बाळगणारी कुत्सित व्यक्ती माईकाखेरी दुसरे काय बोलणार? असत्यातील टळटळीत सत्य त्याला कसे कळेल? माईक म्हणजे जे झालेच नाही ते. सर्व पदार्थ स्पष्टपणे वेगळी दिसत असूनही ते मुळात अस्तित्वातच नसतात. दोरीच्या जागी साप दिसतो खरा, पण तो मिथ्याच असतो, तसाच हा प्रकार आहे. दोर न कळल्यामुळे साप झाला, त्या सर्पाचा नाश दोराच्या ज्ञानानेच झाला. त्याप्रमाणे ब्रह्माच्या अज्ञानामुळे प्रपंच भासला आणि तो ब्रह्माच्या ज्ञानाने नष्ट झाला. अज्ञानामुळे जग निर्माण झाले, मग त्या सत्यत्व कसे आले? अगोदरच्या भासामुळे सर्पादी निर्माण झाले, पण त्यांना सत्यत्व नसते, मग त्यांनाही सत्यत्व कसे आले? आता या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे? रज्जूला सर्प माहीत नसतो मी सर्प झालो आहे हे सर्पालाही माहीत नसते. या दोघांहून वेगळा असा जो तिसरा असतो त्याला तो सर्प त्याच्या कल्पनेमुळे भासला. अशा पूर्वकाली अनुभवलेल्या भासामुळे अंतकरणच त्याला जाणत नाही. जड प्रपंच स्वतःला जाणू शकत नाही. ज्याला प्रपंचाची जाणीव होते तो या दोहून वेगळाच असतो. ब्रह्माच्या ठिकाणी असलेले सत्यत्व घेतले तर देहाला मी अशी कल्पना केली, त्या अभिमानाने मग जगालाही सत्यत्व आणले. त्याला पूर्वीचा भास कसा होतो तर मी हे स्फुरण रात्रंदिवस चाललेले असते. त्यामुळे मुळात ब्रह्माकार असलेल्या त्याला देहाकार प्राप्त झाला. ते देहकारत्व ज्यावेळी संपते त्यावेळी ते ज्ञान ब्रह्माकार होते. त्या योगेत हा प्रपंच मग मिथ्या होतो. जोपर्यंत रज्जूचे ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प नष्ट होत नाही. तसे ब्रह्माचे ज्ञान झाले नाही तोपर्यंत प्रपंचही जात नाही. दोन्ही ही नष्ट होण्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. रज्जू सर्पाचा नाश करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात, पण ते वाया जातात. त्यापैकी एक साधन असे की वाळू मंत्रून आणतात, ते चौकडे टाकतात किंवा सर्व दिशांना टाकून दिशांची नाकेबंदी करतात, अथवा एखाद्या गारुड्याची मदत घेतात. तो त्या सर्पाला ताबडतोब पकडतो, पण त्याच्या सर्वांगाला भीतीने कंप सुटल्यामुळे तो सर्प सोडून देऊन स्वतःला तेथून पळून जातो. अथवा तो गारुडीत दुसऱ्याला म्हणतो की हा सर्प हातात धर, तो तुला काही करणार नाही, पटकन त्याला धरून बाहेर नेऊन टाक, मला मात्र त्याची भीती वाटते. आता तिसरे साधन असे की भोवतालचे लोक धीटपणाने कंबर कसून सर्व प्रकारची काठ्या, भाळे इत्यादी शस्त्रास्त्रे मिळवून अंधारातच त्या दोरीला बडवतात. मग सर्प मेला रे मेला असे म्हणतात. काही जणांची तशा दृष्टी थोडीशी टळते, त्यांना तो हल्ल्यासारखा वाटतो, मग त्यांना तो जिवंत आहे असे वाटू लागते. अशा तऱ्हेची साधने करता करता त्यांना श्रमच फक्त होतात. मग दिवा लावून पाहतात तो आपले कष्ट फलहीन झाले हे त्यांच्या लक्षात येते, आणि मग इतका वेळ आपण विनाकारणच श्रम करीत होतो हे त्यांच्या लक्षात येते. दृष्टांतामध्ये असे समजून घ्यावे, सर्व प्रकारची सर्वजण साधने करतात,
पण एक ज्ञानाच्या अभावी सर्वजण विनाकारण शीण पावतात. काही लोक नित्य नैमित्तिक विहित कर्माचे आचरण करतात, काही जण दानधर्म करतात, काही जण व्रते तपे यांचे त्यांच्या सहाय्याने आपण संसार तरून जाऊ या भावनेने आचरण करतात. निरनिराळी कर्मे करण्याने पुढच्या जन्मी पुन्हा देह धारण करावा लागतो. स्पर्शनाशासाठी केलेल्या दिशांच्या नाकेबंदीप्रमाणे ती कर्मे व्यर्थ ठरतात. प्राप्त झालेल्या प्रपंचाचे काही कमी होत नाही. उपासनेचा आधार घेतला तर देव भेटतो, साक्षात्कार होतो, वैकुंठ कैलास इत्यादी विविध लोकांची प्राप्ती होते. तरी त्यामुळे अज्ञान नष्ट होत नाही, प्रपंचाचे भय काही केल्या जात नाही. यावर कोणी कल्पना करील की देवांच्या सान्निध्यात भय कसे असेल? ज्याप्रमाणे एखाद्या राजाचा प्रधान असतो, सगळे राज्य राजाच्या अधीन असते आणि प्रधानाच्या मनात राजज्ञेचे अतिशय भय असते, पण जो स्वतःच राजा झालेला असतो त्याला कोणाचे भय असणार? त्याचप्रमाणे स्वतः देव न होता केवळ त्याच्या सान्निध्यात राहिल्याने त्याला निर्भयता कशी वाटेल? हा प्रकार गारुड्याच्या दृष्टांताप्रमाणे झाला. त्या योगे अज्ञानाचा नाश होत नाही. आता प्रपंचाचा निराश करण्याचे तिसरे साधन ऐक. स्वतःच योगाभ्यास सुरू केला, पुष्कळ कष्टांती तो योगाभ्यास सिद्धीलाही गेला. ब्रह्मांडात जाऊन बळेच वायूचे निरोधन केले. त्यावेळी तिथे अष्टमहासिद्धी आल्या. त्या सर्व इच्छित पदार्थ पुरवू लागल्या. त्या योग्याची महान साधू अशी कीर्ती होऊन दिशा दिशात पसरली. लोकांनी मनात आणतात त्यांना बसल्या जागी दर्शन दिले. एका क्षणात कैलासाला जाऊन परत आले. अथवा काळवंचना केली आणि कल्पांतापर्यंत आपला देव वाचवला. एखाद्या क्षणी आपले जन्ममरण आता टळले असे म्हणत असतानाच दुसऱ्या क्षणी जन्ममरणाचे भय त्याला जाणवत असते. पंचमहाभूतांचा नाश होतो, पण याने मात्र आपला देव सत्य मानला आणि पुष्कळ दिवस त्यांचे रक्षण केले. पण तरीसुद्धा पुढे तो अचानकपणे जायचा तो जातोच. पण एवढा काटाटोप करू नये, भ्रम निर्मूल गेला नाहीच. केलेले सर्व कष्ट वाया गेले. मनात सर्पाचे रज्जुत्व न ओळखल्याने तो मारण्यासाठी केलेले कष्ट वाया जातात तसेच येथे झाले. अशा वेळी तेथे दिवाच पाहिजे. तसेच सर्पाचे खोटे पण ज्ञानानेच ओळखले पाहिजे. ते एकदा ओळखले की मग त्याच्या भीतीचे काहीच ओझे राहत नाही. सहज विनोदाने दोराबरोबर खेळ करत असताना मनात काहीच भीती वाटत नाही, त्याप्रमाणे सहज भावनेने प्रारब्ध भोगत असता काहीच भीती वाटत नाही. आपणच निर्गुण ब्रह्म असल्यावर जन्म मरण इत्यादी अवस्था कोणाला येणार आहेत? अशा तऱ्हेने याच देहात त्याला असे समाधान प्राप्त होते. संसाररूपी सर्प अतिशय भयानक आहे, तथापि विवेकाचा दिवा लावतात सर्व कष्टाचे सार्थक होते. अखेर तो साधक ज्ञानाने पवित्र होतो. निश्चयपूर्वक ज्ञान व्हावे, गुरुमुखाने वेदांत श्रवण घडावे, विचारपूर्वक त्यावर मनन व्हावे, त्याचा निधिध्यास घडावा, हेच एकमेव साधन आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. असं म्हणजे सगळ्या 4व्या 6व्या 8व्या पुराणांचं एकच मत आहे की गुरुविन ज्ञान नाही. पण वेदांत कशाला म्हणतात, गुरुमुखाने कशाचे श्रवण करावे असा आक्षेप कोणी घेतल्यास ते सर्व आता सांगतो. निर्गुण ब्रह्माची ओळख व्हावी, मायेची लक्षणे काय आहेत ती जाणून घ्यावीत, त्या मायेचा नियामक जो ईश्वर त्याची ओळख व्हावी, जीवाने स्वरूप समजून घ्यावे, कुठस्थ कोण हा ओळखावा, जीवाला अविद्येचे बंधन पडलेले असते तेही ओळखून घ्यावे, पिंड ब्रह्मांडरूप जग जाणून घ्यावे, सृष्टीचा संवार आणि उत्पत्ती कसे होतात हे समजून घ्यावे, त्वमपद म्हणजे काय, तत्पद म्हणजे काय आणि असीपद म्हणजे काय, म्हणजे जीव ब्रह्म आणि त्यांचे ऐक्य कसे होते, इतके सगळे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. सत्य काय मिथ्या काय यांचा शोध घ्यावा
आणि संशयरहित निसंदेह व्हावे हेच वेदांत श्रवण होय.